सुट्टीला आपण बाहेर चाललोय. काय ग, डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? बाहेर कुठे निघाला आणि हिला कुठे घेऊन चाललेस? आमचं काहीतरी काम आहे म्हणून आम्ही बाहेर चाललोय. एक मिनिट, रुंजी असे तडका फडकी निर्णय घेणं बंद करा ती. आणि काय ग, तुला काय वाटतं? तू म्हणशील तेच सगळ्यांनी करायचं का? दुसऱ्यांनाही मन असतं, कधीतरी त्यांच्या मनाचाही विचार करत जा ना. नाही, त्यांनाही निर्णय घेण्याची संधी देत जा कधीतरी. तुझं कसं आहे माहितीये, सगळ्यांच्या बाबतीत तेच करून ठेवलंयस तू आणि आमच्या ऋषीच्या बाबतीतही तेच केलंय. पण श्रुतीच्या बाबतीत तू निर्णय घेतलेले मला नाही चालणार. नाही, मान्य आहे की ती तुझी बहीण आहे, पण तिलाही मन आहे ना. तिला विचार, तिची काय इच्छा आहे, तिला बोलायची इच्छा आहे की नाही, तुझ्या बरोबर यायची इच्छा आहे की नाही. उगाच सगळ्या गोष्टी लादू नकोस कोणावर. मोठी आई, आम्ही आमचं बघून घेऊ. अरे वा, तुझा हेखेखोरपणा वाढतच चाललाय. श्रुती आणि मी देवळात जायचं आधीच ठरलं होत. देवळात आत्ता? आणि असं मध्येच? नाही, म्हणजे याआधी कधी तुम्हाला असं देवळात गेलेलं बघितलं नव्हतं. मी बोललीस, घेतलीस सुनेची बाजू? अगं, नवी नवरी आहे ती, तिला देवळात घेऊन जायला नको. तू पण ना अपर्णा. मोठे, तुम्हाला देवळात नंतर जाता येईल, आम्हाला आता जाणं महत्वाचं आहे. दी, चल ना. अगं, तू असं काय करतेस? आम्ही आत्ताच जाणार आहोत आणि तुझ्या आधी आमचा प्लॅन ठरलेला आहे. श्रुती, चल. आय वहिनी, तुम्ही दोघी असं लहान पोरावानी कशा पै भांडताय? अहो, आधी श्रुतीचं डोसकं लई भन बनलेलं हाय. नाही म्हणजे तुम्ही गोंधळून जाऊ नका. अव पण आधी त्यांना विचारा तरी की त्यांना कोणा संग जायचं हाय, आई संग देवळात की वहिनी संग बाहेर. बरोबर बोलतोस तू, माझं चुकलं. श्रुती, कुणाबरोबर जायचंय तुला? तुझ्या जावेसोबत की माझ्या बरोबर? नाही, मी चुकले, मी मान्य करते. हक्क दाखवायला गेलं तुझ्यावर. पण तू विचार करून काय ते सांग. हा